पा फक्त दहा सेकंदामध्ये आम्हाला पूर्ण वर्गसंख्यांचे वर्गमूळ काढायला शिकायचं आहे वर्गमूळ काढण्यासाठी जर आपण रेग्युलर मेथडचा वापर केला तर खूप वेळ लागतो पण पूर्ण वर्ग असणाऱ्या संख्याचं वर्गमूळ आम्हाला फक्त दहा सेकंदात काढायचं आहे कसं काढायचं आहे ते थोडं बारकाने पहा पाऊच पहिलं उदाहरण आहे तीन हजार चारशे एक्क्याऐंशीच वर्गमूळ काढायचं आहे तीन हजार चारशे एक्क्याऐंशीच वर्गमुळं काढत असताना हा शेवटच्या दोन संख्यांचा गट तयार केला ओके आता एक पहा एक एक हा शेवटचा अंक आहे कशामध्ये आहे पहा बरं हे दहा प नऊपर्यंतचे वर्ग तुमचे पाठ आहेत एक कुठं आहे एक ह्या एकच्या वर्गामध्ये बी आहे आणि नऊच्या वर्गमध्ये आहे हे पहा एक हिथं आहे इथं म्हणून ह्या ठिकाणे एक एका स्थानचा अंक एक तर एक असेल नसेल तर काय असेल नऊ असेल हे एक फायनल झालं एकक स्थानचा अंक एक असेल किंवा नऊ असेल आता उरलं काय रे चौतीस हा गट उरला आता चौतीसच्या जवळ असणारी पूर्ण वर्गसंख्या कोणती पण लहान कोणती आहे पंचवीस पा कोणती आहे चौतीसच्या जवळ असणारी पंचवीस आहे त्याच्यानंतर छत्तीस आहे पण अगोदरची घ्यायची मग पंचवीसचं वर्गमूळ किती पाच पहा चौतीसच्या जवळ वर्ग असणारी संख्या पंचवीस त्याचं वर्गमूळ पाच म्हणजे इथं डायरेक्ट किती लिहायचा पाच आलं येते लक्षात आता हा पाच आणि त्याच्या पुढचा एक अंक म्हणजे सहा ह्यांचा गुणाकार करा किती आला तीस आता ह्या दोन्हीमध्ये करायचं आहे चौतीस आणि तीस चौतीस मोठे असतील ह्या वर्गमुळातली संख्या मोठी असेल तर ह्यापैकी मोठा अंक घ्यायचा एक किंवा नऊ मग इथं कोणता अंक आला नऊ झालं वर्गमूळ त्याच्यानंतर आता दुसरंही अतिशय सोपं हा सोळा उरला एकोणतीस सोळामध्ये शेवटचा अंक सहा आहे सहा कशाते चार आणि कशामध्ये सहामध्ये पहा सहा कशामध्ये आहे शेवटचा अंक चारचं वर्गमूळ सोळा आणि सहाचं वर्ग छत्तीस म्हणजे हिथं सहा हिथं सहा मग एकतर ह्या ठिकाणी पहा शेवटचा अंक काय असेल एक तर चार असेल नाहीतर किती असेल सहा असेल सोळा आहे सोळाचं वर्गमूळ चार छत्तीसचं वर्ग मूळ सहा म्हणजे शेवटचा अंक एक तर चार असेल किंवा सहा असेल आता एकोणतीसच्या जवळ असणारा वर्ग कोणता आहे पंचवीसच आहे मग पंचवीस पंचवीस वर्गमुळे घ्या किती आलं पाच ओके हित लिहिला पाच त्याच्यानंतर ह्या दोन्हीचा गुणाकार पाच गुणिले त्याच्या पुढची संख्या सहा बरोबर किती तीस आता बघा एकोणतीस आणि तीस ह्याच्यामध्ये एकोणतीस लहान आहे ह्या दोन्हीचं कंपॅरिझन करायचं एकोणतीस आणि तीस लहा ह्या दोन्हीचं कम्पॅरिझन केल्यानंतर एकोणतीस लहान आहे एकोणतीस लहान असेल तर ह्या दोन्हीतलं चार आणि सहामधली लहान संख्या घ्यायची ह्या वर्गमुळातली संख्या लहान असेल गुणाकार केल्यानंतर ही संख्या लहान येत असेल तर ह्या ठिकाणची चार आणि सहापैकी लहान कोणतं आहे चार हे झालं त्याच्यानंतर पुढचं बघा पूर् आता पुढं किती आहे हा गट आणि पुढचा त्रेपन्नचा नऊ नऊ कशामध्ये आहेत नऊ कशामध्ये आहेत तीनचा वर्ग नऊ आणि आणखी सातचा सा वर्ग एकोणपन्नास म्हणजे शेवटची संख्या एकतर काय असेल तीन असेल किंवा काय असेल सात असेल हे तर फायनल झालं आता त्रेपन्न त्रेपन्नच्या जवळ वर्ग कोणता आहे एकोणपन्नास हे पाठ आहे त्रेपन्नच्या जवळ वर्ग कोणता एकोणपन्नास मग एकोणपन्नास आहे त्रेपन्नच्या जवळ वर्ग कोणता एकोणपन्नास एकोणपन्नास वरून किती सात ह्या ठिकाणी सात लिहायचे आहेत आणि सात गुणिले त्याच्या पुढचा अंक आठ किती आले सात आठे छप्पन सातेआठे छप्पन पहा मग आता छप्पन मोठे आहेत का त्रेपन्न मोठे आहेत ह्याच्यातली संख्या लहान असेल तर ह्या दोन्हीपैकी तीन आणि सातपैकी पैकी लहान घ्यायच्या त्रेपन्न लहान आहेत म्हणून ह्या ठिकाणी तीन घ्यायचं बस झालं ह्याचं उत्तर किंवा आणखी पुढचं बघा पहा काय इथं आता ह्या ठिकाणे हा दोनचा गट इथं एकच झाला लक्षात एकच वर्ग म्हणून एक एक कशात आहे एक किंवा ह्या नऊमध्ये आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एक शेवटचा अंक एक किंवा नऊ असेल हे फायनल झालं आता बघा ही जोडी तयार झाली चौऱ्याऐंशी जवळ वर्ग असणारी संख्या कोणती आहे सॉरी सॉरी एक म्हणत चौऱ्याऐंशीच्या जवळ असं वर्ग असणारी संख्या नाही एक मिनट ह्या ठिकाणी ही जोडी तयार करायची एक्केचाळीस एक्केचाळीस आहे काय एक्केचाळीस मग एक अंक कशामध्ये एक आणि नऊमध्ये आता आठ झाला आठच्या जवळ वर्गसंख्या कोणती आहे आठच्या जवळ वर्गसंख्या कोणती आहे चार आहे ओके चार चवळ किती दोन आहे मग इथं आलं दोन आणि दोन गुणिले किती पुढचा अंक किती आलं सहा आता पहा आठ मोठे आहेत का सहा मोठे ही संख्या मोठी असेल तर ह्याच्यातलं मोठा अंक घ्यायचा आहे झालं एकोणतीस असे कोणत्याही पूर्ण वर्गसंख्येच्या वर्गामुळे अतिशय कमी कालावधीत आम्ही काढू शकतो भवतांक पुढचं